प्रत्यक्ष पेपर मध्ये अनेक प्रश्न असे होते जे फुटले होते आणि परीक्षार्थींकडे आधीच पोहोचले होते। यातील काही प्रश्न बघूया। ऊर्ध्वगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द उत्तर अधोगामी हातचे सोडून पळत्याच्या पाठीस लागणं या म्हणीची समानार्थी म्हण पुढीलपैकी कोणती हाही प्रश्न होता त्यामध्ये। त्यानंतर कलागती लावणारा तंटे उत्पन्न करणारा माणूस या अर्थी खालीलपैकी योग्य शब्द असाही प्रश्न होता। त्यानंतर पुन्हा अधिक आगमन या दोन पदांचा एकत्रित होता। त्यानंतर सुरेश गीत गात होता वाक्याचा काळ ओळखा हाही प्रश्न होता। ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाभळी हाही प्रश्न होता। फुटलेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये जल या शब्दाचा समानार्थ सुद्धा विचारला होता। कागदी घोडे नाचवण्याचा अर्थ सुद्धा हा प्रश्न सुद्धा फुटलेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये होता। गोविंदाग्रज हे टोपण नाव कुणाचं हाही प्रश्न होता। युवती या शब्दाला अनेक वचनी रूप द्या जळू शब्दाचे अनेक वचन लिहा। पक्षी पक्षांचा ससे सशांना तसे प्रवाशी हाही शब्द होता। घोड्यांचे गाडीच्या चाकांनी पडलेला रस्ता शब्द समूहासाठी योग्य शब्द होता चाकोरी। स्वतःशी केलेल्या भाषणाला टिमटिम म्हणतात हाही प्रश्न होता। हे सगळे फुटलेले प्रश्न आपण बघतोय जे पहिल्यांदा फुटले होते आणि त्यानंतर हे सगळे प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा विचारण्यात आले होते। याच प्रकरणावरून साम टीव्हीनं काही सवाल उपस्थित केलेले आहेत, एक नजर टाकूया। एका अधिकाऱ्याबद्दल खुलासे करायला मंत्री उतरतात, मग आरोग्य भरतीच्या मुलांसाठी कोण उतरणार? परीक्षेतील घोळाबाबत मंत्री राजेश टोपे विद्यार्थ्यांना सामोरे कधी जाणार? आरोग्य भरतीत झालेले घोळ पाहता ही परीक्षा पुन्हा होणार का? न्यासाबद्दल आता सरकारची भूमिका काय? आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी होणार का? हे महत्त्वाचे सवाल साम टीव्हीनं उपस्थित केले आहेत।